सराव संचय 1.1 मधलं दुसरं उदाहरण आपण पाहूया. 1:23 मध्ये नैसर्गिक संख्यांचा विश्व संच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा. त्यामध्ये पहिलं आहे संच गुणधर्म पद्धतीने एक्स हा अशा एक संच की एक्स संच यांचा घटक आहे आणि एक्स 7 पेक्षा मोठी असून 15 पेक्षा लहान आहे. यामधलं दुसरं वाय हा अशा वायचा संच की वाय संच यांचा घटक आहे आणि वाय ही 1:23 मध्ये मूळ संख्या आहे. आपल्याला काय करतो 1:23 नैसर्गिक संख्याचा विश्व संच दिला. पहिल्यांदा विश्व संच लिहून घेऊ आपण यू बरोबर आता 1:23 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याचा विश्व संच म्हणजे 1, 2, 19 आणि 20 हा झाला विश्व संच यू. त्यानंतर एक्स हा संच यादी पद्धतीने लिहू. काय आहे एक्स हा अशा एक्स संच की एक्स यांचा घटक आहे. याचा घटक आहे नैसर्गिक संख्यांचा संच आहे हा. पण कोणत्या कोणत्या नैसर्गिक संख्या एक्स हा 7 पेक्षा मोठे असून 15 पेक्षा लहान. 7 पेक्षा मोठे असणारे 8 पासून सुरुवात होते म्हणजे आणि 15 पेक्षा लहान म्हणजे 14 पर्यंत 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 पर्यंत हा झाला एक्स हा संच यादी पद्धतीने. त्यानंतर वाय हा संच सुद्धा यादी पद्धतीने लिहू. काय वाय हा संच वाय बरोबर मयूरपी कंसामध्ये वाय हा अशा वायचा संच किंवा संच यांचा घटक आहे म्हणजे नैसर्गिक संख्याचा संच. पण वाय ही 1:23 मध्ये मूळ संख्या आहे. आता 1:23 मध्ये मूळ संख्या एक ही मूळने आणि संयुक्तने. आता 1:23 मध्ये मूळ संख्या कुठून सुरुवात होते 2 पासून सुरुवात होते. 2 ही एक समसंख्या जी मूळ संख्या आहे 2. त्याच्यानंतर 3 नंतर 19 म्हणजे 1:23 पर्यंत एवढ्या मूळ संख्या येतात. म्हणजेच 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता याच्यावरून आपण काय करू हे जे संच एक्स आणि संच वाय आहे हे आपण वेन आकृतीने दाखवूया. याच्यामध्ये यू हा विश्व संच घेऊ. तर सुरुवातीला काय लागल एक्स मध्ये कोणते घटक आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 एक्स आणि हा झाला यू हा संच. त्याच्यानंतर हा झाला वाय हा संच आणि हा झाला विश्व संच म्हणजे यू. तर याच्यामध्ये पहिल्यांदा एक्स मध्ये कोणते घटक 8, 9 त्याच्यानंतर 10, 11, 12, 13 आणि 14 हे झाला एक्स हा संच. आणि उरलेले जे आहे विश्व संच मधले हे सोडून ते उरलेले आजूबाजूने देऊन टाका. म्हणजे आता 8, 9, 10, 11, 12, 13, 14 सोडून हे सोडून द्यायचे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 हे सोडून द्यायचे उरलेले देऊन टाकायचे. कुठून सुरुवात होईल 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 सोडून द्यायचे. नंतर 7 नंतर 15, 16, 17, 18, 19, 20 तर हे झालं वेन आकृतीने दाखवलं आपण पहिलं उदाहरण. यामधलं दुसऱ्या मधलं यामध्ये दुसरं उदाहरण सुद्धा हे सुद्धा वेन आकृतीने आपल्याला सोडवायचं आहे. म्हणजे आता हा वाय हा वेन जसं एक्स आपण वेन आकृती दाखवला तसाच वाय हा वेन आकृतीने आपल्याला दाखवायचा आहे. पहिल्यांदा वाय संचामध्ये घटक लिहून घ्यायचे. याच्यामध्ये काही यामध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17 आणि 19 हा झाला वाय हा संच. त्याच्यामधले 2, 3, 5, 3 त्याच्यानंतर 5, 7, 11, 13, 17 आणि 19 एवढे सोडून द्यायचे वाय संचामध्ये उरलेले लिहून टाकायचे. म्हणजे आता इथे आजूबाजूने काय लिहिलेलं आपल्याला 1 इथे त्याच्यानंतर 2, 3, 9, 4 नंतर 6, 5 नाही 7 नाही 6 नंतर 8 9
दहा त्याच्यानंतर बारा नंतर चौदा पंधरा नाही नंतर सोळा नंतर अठरा नंतर वीस. तर या पद्धतीने आपण हे संच वेनापुटीने दाखवू शकतो. आता दुसरं उदाहरण, त्यानंतर आता तिसरं उदाहरणाकडे जाऊ आपण. एक विश्वसंच दिला यू, त्याच्यामध्ये घटक आहे एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा. पी या संचामध्ये घटक आहे एक तीन सात दहा. तर यू पी आणि पी डॅश वेनापुटीने दाखवा. आणि दुसरं याच्यामधलं दुसरं पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच म्हणजे पी डॅश डॅश बरोबर पी याचा पडताळा घ्या. पहिलं उदाहरण, यू हा संच दिला आहे म्हणजे हा झाला विश्वसंच यू ने दाखवू आपण. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये हा झाला पी. तर सुरुवातीला आपण काय करू हे लिहून टाकू. यामध्ये यू हा संच आहे एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा. हा झाला विश्वसंच यू. त्यानंतर पी संच दिला आहे एक तीन सात आणि दहा. आता पी चा पूरक संच पी डॅश पहिले काढून घेऊ आपण. काय ते पी मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेल्या संचाच्या संचाला पी चा पूरक संच पी डॅश असे म्हणतात. म्हणजे पी डॅश मध्ये कोणते कोणते घटक राहतील, पी मध्ये नसलेले परंतु यू मध्ये असलेले, म्हणजे एक तीन सात दहा जे आहे एक तीन सात आणि दहा हे सोडून उरलेले एक तीन सात दहा म्हणजे पी या संचातले घटक सोडून उरलेले जे यू मध्ये आहेत ते म्हणजे पी डॅश मध्ये घटक राहतील. म्हणजे कोणते कोणते राहील याच्यामध्ये दोन त्याच्यानंतर आठ नऊ त्याच्यानंतर अकरा आणि नंतर बारा. झालं. आता हे वेन आकृतीने दाखवायचं यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवा. हा चला यू लिहिला हा पी. पी या संचामध्ये घटक लिहून घ्या एक तीन सात दहा एक तीन सात दहा. एक तीन सात दहा. आता हे एक तीन सात दहा सोडून उरलेले जे आहे तेच म्हणजे पी डॅश. म्हणजे पी डॅश मधले इथे लिहावं लागेल आपलं दोन आठ. हा झाला पी डॅश मधले कोणते रे दोन आठ नऊ अकरा आणि बारा. दोन आठ नऊ अकरा बारा हे झाले वेन आकृतीने आपण यू पी आणि पी डॅश वेन आकृतीने दाखवलो. त्याच्यानंतर जर दुसरं उदाहरण पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच बरोबर पी याचा पडताळा घ्या. आता पहिल्यांदा आपण पी डॅश किती आहे इथे पी डॅश दोन आठ नऊ अकरा बारा बरोबर काय पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच म्हणजे पी डॅश मध्ये नसणारे परंतु यू मध्ये असणारे जे दोन आठ नऊ अकरा बारा सोडून याच्यामध्ये कोणते कोणते सोडून द्यायचे याच्यामध्ये दोन आठ नऊ हा दोन सोडून द्यायचा दोन आठ नऊ अकरा बारा हे सोडून द्यायचे म्हणजे उरलेले कोणते येईल पी डॅशचा डॅश म्हणजे पी डॅशचा पूरक संच एक त्याच्यानंतर तीन नंतर सात नंतर दहा त्याच्यानंतर दहा बस एवढेच येईल एक तीन सात दहा. आणि परंतु पी बरोबर बारा किती आहे पी पी या संचामध्ये कोणते घटक आहे एक तीन सात आणि दहा हे पी या संचामध्ये एक तीन सात दहा म्हणजे पी डॅश डॅश आणि पी हे यामधले घटक समान आहे बरोबर आहे म्हणून पी डॅश त्याचा डॅश बरोबर हे सिद्ध आपण हे सिद्ध होते हे सिद्ध होते कारण दोन्ही संचामध्ये समान घटक आहे. त्याच्यानंतर चौथ्या उदाहरणाकडे जाऊ आपण. तर चौथं उदाहरण आहे ए या संचामध्ये कोणते कोणते घटक आहे एक तीन दोन सात. तर ए या संचाची कोणती तीन उपसंच लिहाय कोणतीच तीन भरपूर त्याच्यामध्ये उपसंच लिहिता येते परंतु कोणती तीन लिहायचं असेल तर कोणते कोणते येईल पहिले एक त्याच्यानंतर
दुसरा येऊ शकते याचा याचा पूरक याचा उपसंच म्हणजे पहिला हा एक नंतर तीन तीन हा याचा उपसंच आहे त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये दोन हा उपसंच आहे मयूरपी कंसामध्ये सात हा उपसंच आहे त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये एक तीन त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये एक दोन कॉमा दोन त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये एक कॉमा सात त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये तीन कॉमा दोन त्याच्यानंतर मयूरपी कंसामध्ये तीन कॉमा सात असे आपल्याला याच्यामध्ये भरपूर लिहिता येते. त्याच्यामध्ये आपण भरपूर उपसंच लिहू शकतो. आपल्याला तीनच विचारले तरी आपण पुष्कळ लिहिले याच्यामध्ये. पाच उदाहरण आहे पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचांचे उपसंच आहे ते लिहा. पहिला आहे पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. आय हा इंदूरमधील रहिवाशांचा संच आहे. त्यानंतर एच हा महाराष्ट्रातील रहिवाशा संच आहे. एम हा मध्य प्रदेशमधील रहिवाशा संच आहे. पी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. तर यामधलं पहिलं जे आहे पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचचे उपसंच आहे. आता पुणा कशात आहे महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे पी हा पी म्हणजे पुणा आणि एच म्हणजे महाराष्ट्र म्हणजे पी हा कशाचा उपसंच आहे महाराष्ट्राचा म्हणजेच एच म्हणजे पी मधील रहिवासी जे आहे ते महाराष्ट्रामधील रहिवासी आहे म्हणून पी उपसंच एच. त्याच्यानंतर दुसरा आहे पी हा जसं पुण्यामध्ये आहे पी हा पुणे आहे पुणे कशात आहे महाराष्ट्रामध्ये आहे तसंच पुणे कशात आहे भारतातही आहे म्हणून तसेच पी मधील रहिवासी जे आहे ते भारतातील रहिवासी आहे म्हणजे पी उपसंच भारत कशात दाखवला भारतातील रहिवाशांचा संच बी पी उपसंच एच पी उपसंच बी. त्याच्यानंतर आय इंदोर कशामध्ये आहे मध्य प्रदेशमध्ये मग आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे आणि म्हणजेच इंदोरमधील आय हा कशाचा उपसंच आहे मध्य प्रदेश म्हणजेच आय उपसंच मध्य प्रदेश मध्ये रहिवाशांचा संच कशाने दाखवला यमने आय उपसंच यम. तसंच मध्य प्रदेश कशामध्ये आहे भारतामध्ये आहे म्हणजे यम उपसंच बी यम उपसंच बी. तसेच इंदोर कशामध्ये भारतात आहे म्हणजेच आय उपसंच बी झालं. त्यानंतर पुणे झालं त्याच्यात महाराष्ट्र कशात आहे भारतामध्ये आहे म्हणजे एच उपसंच बी एच उपसंच बी एच उपसंच बी एवढी आपण लिहू शकतो. वरील पैकी कोणता संच त्या उदाहरणामध्ये विश्वसंच म्हणून घेता येईल यामधलं दुसरं उदाहरण. वरील पैकी कोणता संच या उदाहरणामध्ये विश्वसंच म्हणून घेता येईल तर भारतातील रहिवाशांचा संच हा विश्वसंच राहील आणि म्हणून वरील पैकी याचं उदाहरण उत्तर लिहून घालो आपण. वरील पैकी संच बी हा वरील पैकी कोणता संच तर संच बी हा विश्वसंच म्हणून घेते विश्व संच वरील पैकी कोणता संच विश्वसंच म्हणून घेते बी हा संच विश्वसंच म्हणून घेते. तर विद्यार्थी मित्रांनो सराव संच 1.3 मधले हे उदाहरण तुम्हाला नक्की समजले असते.